मंडळी, कधी कधी खूप मेहनत करूनही आपल्याला त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. जीवनात नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता असते. तथापि ज्योतिषशास्त्रात काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत, ज्याचा अवलंब केल्यास अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. ज्योतिषशास्त्रात तांदळाशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. पूजेत वापरल्या जाणाऱ्या तांदळाला अक्षत असेही म्हणतात. पूजेमध्ये अक्षत हे अत्यंत पवित्र मानले जाते. धार्मिक ग्रंथानुसार अक्षताशिवाय पूजा पूर्ण होत नाही असं म्हणतात की तुमच्या आयुष्यात कोणतीही समस्या असली तरी तांदूळ किंवा अक्षत यांच्या चमत्कारिक उपायाने ती दूर होऊ लागते. यासोबतच तुमच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतील. याच शास्त्रात पूजेत अक्षताचा योग्य वापर केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती राहते. चला तर मग जाणून घेऊयात तांदळाशी संबंधित काही साधे आणि चमत्कारी उपाय. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मित्रांनो, तांदूळ किंवा अक्षता यांना आपल्या ग्रंथात सर्वात पवित्र धान्य मानले गेले आहे. पूजेत कुठल्याही सामुग्रीची कमी असल्यास त्या सामुग्रीचे स्मरण करत अक्षता अर्पित केल्या जातात. पूजेत अखंड तांदूळ वापरणे आणि कपाळावर रुळीने टिळक लावल्याने सौभाग्य प्राप्त होते. याशिवाय तांब्याच्या भांड्यात थोडेसे अक्षत रुळीत मिसळून सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने भाग्य उजळते आणि आर्थिक समस्या लवकर दूर होतात. घरामध्ये आर्थिक समस्या कायम राहिल्यास त्या दूर करण्यासाठी घरातील तांदळाच्या ढिगाऱ्यावर अन्नपूर्णेची स्थापना करावी. असे केल्याने घरात अन्न आणि पैशाची कमतरता कधीच भासत नाही. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ लाल रेशमी कपड्यात अक्षताचे 21 अखंड दाणे बांधावे आणि त्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी आणि लक्ष्मीचा प्रसाद समजून आपल्या पैशांच्या जागी सुरक्षित तो कपडा ठेवावा. हा उपाय केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. असे मानले जाते की कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्ष किंवा चतुर्थी तिथीला केवळ 5 दाणे तांदूळ महादेवाला अर्पण केल्यास भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात. अक्षतातील फक्त 5 दाणे अक्षताचे भगवान शंकराला अर्पण केल्याने सर्व समस्या दूर होतात. पूजेत अक्षता अर्पित करण्यामागे अभिप्राय आहे की आमचे पूजन देखील अक्षताप्रमाणे पूर्ण असावे. धान्यात श्रेष्ठ असल्याने प्रभूला अर्पित करताना भाव असतो की आपल्या कृपेमुळेच आम्हाला धान्याची प्राप्ती होत आहे आणि घरात भरभराटी असावी म्हणून आमच्या मनात देखील ही भावना असावी. पांढरा रंग शांतीचा प्रतीक आहे म्हणून प्रत्येक कार्याची पूर्णता अशी असावी की त्याचे फळ आम्हाला शांती प्रदान करणारे असावे. म्हणून पूजेत अक्षता अनिवार्य सामुग्री आहे. तांदळाचे 5 दाणे देखील तेवढेच फळ प्रदान करतात जेवढे की एक मुठभर तांदूळ करते. श्रीमंत होण्यासाठी केले जाणारे योग्य उपायांपेक्षा केवळ एक मुठभर तांदूळ आहे. श्रद्धापूर्वक आपल्या इष्टदेवाला अर्पित करून चमत्कार अनुभवा. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.